नमस्कार मित्रांनो, नवीन काही भरतीचं अपडेट आलं की आपण चॅनल वरती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजचं जे अपडेट आहे मित्रांनो, ते आलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं जलसंपदा विभागाचं. हे आजच्या तारखेमध्ये बघू शकता तुम्ही. 30 मे 2022 इथे तारीख आपल्याला शो होत आहे. मी तुम्हाला आहे ते दाखवून देतो. तर बघा, इथे 30 मे 2022 हे जे आहे अपडेट आलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, बाह्य स्त्रोतांद्वारे कामे करून घेण्यासाठी मनुष्यबळ सेवा पुरवठादारांना नामित सूचीला मान्यता देण्याबाबत. म्हणजे जे की बाहेरच्या ज्या काही कंपन्या असतात त्याच्या मागून, म्हणजे थर्ड पार्टी जी आहे कंत्राटी टाईप भरती, त्याच्या मध्ये म्हटलेलं आहे बाह्य स्त्रोताद्वारे कामे करून घेण्यासाठी मनुष्यबळ सेवा पुरवठेदार नामिका सूचीला मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे. आजच्याच तारखेमधलेला आहे. संपूर्ण माहिती आपण घेऊया या जी आरची. तर बघा, प्रस्तावना जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या महासंचालक कार्यालय व महामंडळ यंत्रणेद्वारे राज्यातील धरण प्रकल्पाचे संकल्पन, सर्वेक्षण, बांधकाम, संशोधन, धरण सुरक्षितता, जलविज्ञान, प्रशिक्षण तसेच सिंचन व्यवस्थापनाचे काम केले जाते. बांधकामाधीन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकल्पाची देखभाल करणं, दुरुस्ती आणि जलव्यवस्थापन अशी कामे विभागाद्वारे पार पडली जातात. जलसंपदा विभाग शासन निर्णय 2003 अन्वये विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांसाठी एकूण 45,297 पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे. तर जलसंपदामध्ये टोटल 45,297 पदांचा आकृतीबंध आहे. वित्त विभागाच्या सूचनेनुसार सदर आकृतीबंधाचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे. वित्त विभाग परिपत्रक 27/9/2010 मधील सूचनांच्या प्रस्तावित आकृतीबंधांमध्ये कार्यप्रकारानुसार गट क, गट ड पगार प्रवर्गातील काही पदे बाह्य स्त्रोताने भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर गट क आणि गट डचे जे पद आहे ते बाह्य स्त्रोताद्वारे काही प्रमाणात भरण्यात येणार आहेत. विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर आकृतीबंधामधील बाह्य स्त्रोताने भरावयाच्या पदांवर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या उद्देशाने विभागाने KPMG या सल्लागार संस्थेकडून RFP तयार करून घेतली असून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. ई निविदा म्हणजे त्यांनी जी आहे टेंडर वगैरे यासाठी केलेला आहे आणि RFP तयार केलेली आहे. सदर निविदाची छाननी करण्यासाठी योग्य निविदाधारकांची पात्रता तपासून शासन शिफारस करण्यासाठी जलसंपदा विभागाने आदेश वगैरे काढलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णय काय म्हणत आहे, म्हणजे जलसंपदा विभागामध्ये आता भरती होणार आहे, परंतु ही जी भरती होणार आहे ती बाह्य स्त्रोताद्वारे होणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट डायरेक्टली भरती करणार नाही. या काही कंपन्या दिलेल्या 4 या आता भरती करून कॅन्डिडेट त्यांना देतील. जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधाला वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर आकृतीबंधातील बाह्य स्त्रोताने भरावयाच्या पदांवर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक मूल्यमापनात पात्र ठरविलेल्या व ई निवेदनामधील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या 4 सेवा पुरवठादारांच्या सूचीला शासन मान्यता देत आहे. याच्यामध्ये ऑस्कॅन टेक्नॉलॉजी आहे, ई गव्हर्नन्स सोल्यूशन आहे, S2 इन्फोटेक इंटरनॅशनल आहे आणि इनो वेव IT इन्फ्रास्ट्रक्चर अशा 4 ह्या IT कंपन्या दिसत आहे. उक्त मंजुरी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे. वित्त विभागाच्या उच्चस्तरीय सचिव समितीने आकृतीबंधाला मान्यता दिल्यानंतर सुधारित आकृतीबंध कार्यालय पदसंख्या व इतर बाबी संदर्भात सविस्तर शासन आदेश निर्गमित करण्यात येईल. आकृतीबंध जसा येईल मग तसा जी आहे बाह्य स्त्रोताद्वारे ही पदं जी आहे निश्चित केलेल्या पदांनी काल्पनिक पदे निर्माण केल्यानंतर अशा पदांना बाह्य सेवा उपलब्ध करून घेण्याची कारवाई होईल. म्हणजे आता आकृतीबंधाला जी मंजुरी मिळेल आणि त्याच्यानंतर मग हे पदं भरण्यात येतील, परंतु हे बाह्य स्त्रोत राहील हा परमनंट जॉब मिळणार नाही, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर घेतील. सुधारित आकृतीबंधामध्ये ज्या पदांवर बाह्य स्त्रोताने सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी वित्त विभागाची मान्यता प्राप्त होईल त्याच पदावर बाह्य स्त्रोताने सेवा उपलब्ध करून घेता येईल. म्हणजे गट क, गट डचे जे पद आहे त्याची कारवाई समोर होईल. बाह्य स्त्रोताने सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता ई प्रशासन पुणे हे नोडल अधिकारी राहतील. भविष्यात बाह्य स्त्रोताने सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत अन्य विभागाकडून धोरण दर निश्चित झाल्यास उपरोक्त सूची सेवा पुरवठादार त्यापेक्षा अधिक दराने सेवा उपलब्ध करून देत असल्यास नवीन धोरणानंतर निश्चित केलेल्या सुधारित दरांच्या बरोबरीने उपरोक्त सूचीबद्ध सेवा पुरवठादाराने सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. तर हेच त्यांच्यासाठी जे आहे काही इथं अटी शर्ती दिलेल्या आहे. जो काही सेवा उपलब्धदार राहील म्हणजे जे काही प्रोव्हायडर राहील आउटसोर्स, त्यांना कमीत कमी 20-30% इतकी बचत होणं, जे काही शासनाचा जो खर्च होतो त्याच्या 20-30% जे आहे बचत शासनाला होईल असं म्हणणं आहे. तर हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो.
बाह्यस्त्रोताने मनुष्यबळ पुरवठा करून घेण्यासाठी तयार करायचे संकेतस्थळ ऑनलाइन रोस्टर सिस्टीमचा योग्य प्रमाणे वापर करण्यास स्वीकृत सेवा पुरवठादार सल्लागार KPMG यांच्या सहाय्याने संबंधित अधिकारी आणि सक्षम प्राधिकरणांची क्षमता निर्मिती प्रयोग कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी ई प्रशासन मंडळ पुणे यांची राहील. अशा पद्धतीचा हा मित्रांनो GR आलेला आहे. तर या GR मध्ये एकच म्हणणं आहे की जी की भरती होणार आहे ती आता कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे. या जलसंपदा विभागामध्ये घटक गट डची भरती आणि काही मर्यादित कालावधीसाठी ही असणार आहे आणि ते सर्व होईल जेव्हा आकृतीबंधाला मान्यता मिळेल. तर बाह्यस्त्रोताद्वारे आता जी आहे यांनी घाट घातलेला आहे. आता परमनंट भरती जी आहे त्याचं सध्या काही सांगता येत नाही, परंतु 30 मेचा आजचा GR आहे आणि बाह्यस्त्रोताद्वारे ही भरती होणार आहे आणि त्याच्या सूचीलाही मान्यता दिलेली आहे. तरी मित्रांनो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून द्या. काही अडचण असेल, समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.